नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्पेशल मराठवाडा पद्धतीनं तुरीच्या डाळीचा पेंडपाला बनवणार आहोत. पेंडपाला म्हणलं की शक्यतो मोकळा सळसळीतच असतो आणि पेंडपाला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. पण पंढरपुरी पेंडपाला हा आमटी पद्धतीनं बनवला जातो. जसं की मोकळ्याऐवजी वेगवेगळ्या डाळी घेऊन आमटी जशी बनवतात तशा पद्धतीनं बनवला जातो. पंढरपुरी पेंडपाला पण मी आधी शेअर केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, ती रेसिपी पण बघायची. चला तर मग या पेंडपाल्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आणि ही कशी बनवायची ते बघूयात. यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, एक वाटी बारीक चांगली चिरून गवारीची शेंग घेतलेली आहे, चिरून घ्या किंवा मग त्याच्यावरचे साल काढून खुडून घ्या. हिंग घेतलाय, तिखट घेतलेला आहे, गरम मसाला जो तुमच्याकडे असेल तो, जिरे मोहरी घेतलेली आहे, लसूण घेतलाय, 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, मीठ, तेल. चला हा पेंडपाला कसा बनवायचा ते बघूयात. पहिल्यांदा कुकरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये डाळ टाकायची, स्वच्छ डाळ धुवून घ्यायची. डाळ धुवून घेतलेली आहे, डाळ धुवून घेतलेली आहे. आता आपण 20 मिनिटं ह्याला अशीच भिजू देणार आहोत. याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि 20 मिनिटं भिजू द्यायचे. ही तुम्ही कुकरमध्ये पण शिजून घेऊ शकता किंवा मग सुटी अशी पातेल्यामध्ये पण शिजून घेऊ शकता. शिजवताना एक काळजी घ्यायची की गाळ नको शिजायला, बोट चेपी होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायची आहे. अगदी बोट चेपी म्हणजे बोट दाबल्यानंतर त्याचा भुगा नाही झाला पाहिजे अशी शिजून घ्यायची. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एक चमचा तेल टाकणार आहोत, तेलामुळे शिजते लवकर. आणि थोडीशी हळद टाकणार आहोत, हळदीमुळे रंग छान येतो. हे आपण कुकरमध्ये लावून घेऊयात. अगदी झटपट दोनच शिट्ट्या करायच्या आहेत, जास्त शिजून घेऊ नका. जर तुम्हाला तसं जमलं नाही तर तुम्ही वरती पातेल्यामध्ये पण शिजून घेऊ शकता. चला आपण हे कुकरमध्ये लावून घेऊयात. डाळ शिजलेली आहे, हे बघा. दोन भाग होतात नखाने, थोडक्यात म्हणजे 70% डाळ शिजून घ्यायची आहे आणि बाकी राहिलेली 30% डाळ आपण भाजी बनवताना ती शिजल्या जाणार आहे. आता त्याच्यावरती जे पाणी आहे ते काढून टाकायचे, कारण त्याच्यामध्ये पाणी नकोय अजिबात. त्यासाठी आपण त्याच्यावरलं पाणी काढून घेऊया. हे पाणी तुम्ही भाजीमध्ये आमटीमध्ये वापरू शकता, फेकून देऊ नका. पाणी काढून घेतलेलं आहे, डाळ अर्धवटच कच्ची हवी हे गोष्ट लक्षात ठेवा. चला आपण बनवून घेऊया. कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल थोडस जास्त टाकायचे. तेल गरम करून घेऊया. तेल तापले, मोहरी जिरे हिंग लसूण, अशा पारंपरिक पद्धतीची रेसिपी बनवताना लसूण हा आबडधोबडच हवा, आबडधोबड लसूण छान लागतो. परतून घ्यायचा लसूण मस्त. आता यामध्ये आपण टाकणार आहोत गवारीची शेंग, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही गवारीची शेंग आपल्याला तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे. तेलामध्येच आपल्याला थोडीशी अशी मऊ व्हायला हवी. आपण यामध्ये आता टाकणार आहोत थोडीशी हळद, गरम मसाला जो तुमच्याकडे असेल घरामध्ये तो, तिखट तिखट आवडीनुसार, मीठ एकत्र करून घेऊया. यामध्ये शिजून घेतलेली डाळ
आता काय करायचं आपल्याला, जे काढून ठेवलेलं पाणी होतं ते अगदी थोडंसं याच्यामध्ये टाकायचंय, म्हणजे आपला मसाला खाली चिकटणार नाही आणि जी आपली 80% डाळ शिजलेली आहे ती पूर्ण 100% शिजेल, पण तरी पण आपल्याला गाळ करायची नाहीये. आता मस्त याच्यावरती झाकण ठेवून देऊयात आणि एक मस्त वाफ आणायची. वाफ आली मस्त पैकी, हे बघा तयार आहे. आपण इतके वेगवेगळे पदार्थ बनवतो की त्या नादामध्ये आपण आपल्या पारंपरिक रेसिपी विसरूनच गेलेलो आहोत. ती आपली पारंपरिक रेसिपी आहे. याआधी पण मी तुम्हाला पंढरपुरी पेंडपाला दाखवला होता. शक्यतो पेंडपाला हा कोरडा मोकळाच असतो, पण पंढरपुरी पेंडपाला हा आमटीसारखा बनवतात. त्याची पण रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की बघायची आहे. गॅस बंद करून घेऊया. हा बघा गरमागरम आणि अतिशय झणझणीत असा अस्सल मराठवाडा पद्धतीनं बनवलेला पेंडपाला, तुरीचा पेंडपाला तयार आहे. भाकरीसोबत, पोळीसोबत, तुम्ही कशासोबतही कधीही बनवू शकता. एक पारंपरिक रेसिपी आहे. रेसिपी तर तुम्ही बघितलीच, कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि त्याचसोबत रेसिपी करून बघायची आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. धन्यवाद.